नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ता धारकांना 31 जुलैपर्यंत शास्तीवरती 75% सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अखेरचे 2 दिवस राहिले असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. याआधीही महापालिकेने मालमत्ता करामध्ये भरघोस सवलत दिली होती. नागरिकांनी शास्तीवरती 75% सवलत मिळवण्यासाठी 31 जुलैपर्यंत आपला कर भरणा करावा. महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता PMC टॅक्स ॲप सुरू केले आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 30 आणि 31 जुलैला प्रभाग समिती आणि मुख्यालयातील मालमत्ता कर विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अवघ्या 2 दिवसांचा अवधी उरल्याने बंदरामध्ये मच्छीमारांची विविध कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने 1 जूनपासून पुढील 60 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत शासन आदेशानुसार मासेमारी बंद असते. बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मच्छीमार बांधव मासेमारीला सुरुवात करतात. विशेषतः नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. सध्या सर्व बंदरात शेकडो मासेमारी ट्रॉलर्सवर खलाशांची लगबग सुरू असून जाळी आणि बोटींची डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर कामांना वेग आला आहे. मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत, त्यामुळे दारूचे धंदे बंद करावेत अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की दारूच्या धंद्यामुळे सर्व पुरुष आणि वयात आलेली मुले या व्यसनात गुंतली आहेत. दारू पिऊन ते घरच्या मंडळींना मारझूड करतात, व्यसनापायी कामधंदा टाळतात. याचा संपूर्ण त्रास परिवाराला सहन करावा लागत आहे. याबाबत तहसीलदारांनी मुरुड पोलीस ठाण्याला पत्र दिले असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचं दर्शन घडवले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपती पदाचा अपमान झाला आहे. या उद्दामपणाबद्दल सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित केले पाहिजे अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केली आहे. तसेच काँग्रेसकडून जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत भाजपतर्फे जागोजागी काँग्रेसच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अश्विनी पाटील यांनी दिला आहे. खांडा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालय, मेडिकवर हॉस्पिटल, भारतीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील यांच्या हस्ते झाले. हे शिबिर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आले असून यामध्ये चष्मे वाटप, नेत्र तपासणी तसेच विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी IQAC समन्वयक डॉक्टर बी डी आघाव, वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर एस बी यादव, विज्ञान शाखा प्रमुख डॉक्टर जे एस ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी SN परकाळे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला झटका दिल्याचा राग मनात धरून काही अज्ञातांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक रुपेश पाटील यांच्या उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार युवासेनेचे माजी रायगड जिल्हा सचिव तथा विस्तारक रुपेश पाटील यांनीही राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसमवेत शिंदे गटाला पाठिंबा देऊन आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेला झटका दिला. याचाच राग मनात धरून अज्ञातांनी रुपेश पाटील यांच्या गाडीची तोडफोड केली. उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला केला. याबाबत रुपेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलीस संरक्षण देखील पुरवण्यात आले आहे. समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने पालीमधील हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीमध्ये सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदू बांधवांच्या नाहक हत्या होत आहेत. हिंदूच्या श्रद्धास्थानांची विटंबना केली जात आहे. गोमातीची हत्या करण्यात येत आहे. तसेच अनेक वनवासी आदिवासी बांधवांना प्रलोभने दाखवून धर्मांतरणासाठी प्रवृत्त केले जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. या संदर्भात धनंजय गद्रे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिलीप रायनवार यांना निवेदन देण्यात आले. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खालापूरजवळ हॉटेल रिंकीसमोर मिनी बस घसरून पलटी झाली. गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी ही बस आली होती. या अपघातात मिनी बसमधील 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. पावसामुळे महामार्ग निसरडा झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे बाबू पुजारी, गुरु साठलीकर, खालापूर उपनगराध्यक्ष राजेश पाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास खोपोली पेण मार्गावरील हॉटेल ऋषीवनजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात खोपोलीतील तरुण लखन गोरखे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे जिल्ह्यातील पतसंस्थांमधील वसुली अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अलिबागमधील आदर्श भवनामध्ये झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील 65 पतसंस्थांचे 94 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सुरेश पाटील उपस्थित होते. यावेळी पतसंस्थांच्या वसुली अधिकारी वर्गास 101 आणि 156 कलमांची अंमलबजावणी करून वसुली कशा प्रकारे करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पनवेलमध्ये राहणारी उर्वी विनायक जोशी हिची 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या 15व्या जागतिक शोतोकॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल बावन बंगलो चेअरमन राहुल नाईक यांनी उर्वीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टोकियोमध्ये होणाऱ्या जागतिक शोतोकॉन स्पर्धेत उर्वी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी 2019 जपानमध्ये झालेल्या जागतिक शोतोकॉन या मार्शल क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले होते. तिची चमकदार कामगिरी सुरूच आहे. तिचे मार्गदर्शक अतुल बोरा यांच्या सहमान्यावर यावेळी उपस्थित होते. पनवेल येथील कर्नाळा क्रीडा अकादमीमध्ये जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन 17 वर्षाखालील वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमॅन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले आणि अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव पुलावर मोठे भगदाड पडले असून त्यामुळे पुलावरून मोठी गाडी जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. उल्हास नदीवर 1970 हा पूल बांधण्यात आला होता. कमी उंचीच्या आणि 150 मीटर लांब असलेल्या या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पाणी वाहत असते, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अडकून पडतात. या ठिकाणी नव्याने जास्त उंचीचा पूल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्ष केली जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून नवीन पुलाच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. दरम्यान या पुलाला गुरुवारी रात्री मोठे भगदाड पडले आहे.
या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत येथील उपअभियंता संजीव वानखेडे यांना चांगलेच खडसावले. त्यानंतर बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ते भगदाड खडी टाकून बुजवले आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आशाणी येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हा धबधबा पावसाळ्यातील 4 महिन्यात लाखो पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतो. त्याबरोबरच हा धबधबा अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही ठरत आहे. या धबधब्याचे आकर्षण म्हणजे डोंगरावरून उतरणाऱ्या फेसाळ पाण्याचे 3 प्रवाह. तेथे जाणे सहज शक्य असल्याने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. या धबधब्याच्या डोहात बसून कुटुंबासह आलेले पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेऊ शकतात. मात्र मुख्य डोहात कोसळणाऱ्या पाण्यासोबत अनेकदा दगड वाहून येतात. हे दगड धबधब्याखाली असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून अपघात होऊ शकतो. अन्य कुठेही या धबधब्यावर धोका नसल्याने पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आशाणे धबधब्यावर येतात. सध्या आशाणे येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहेत. पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरळ येथील नितीन कांदळगावकर, नम्रता कांदळगावकर यांच्या वतीने जेनी ट्युलिप शाळेत नुकतेच 101 नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 80 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदू दोष आढळलेल्या 23 रुग्णांच्या डोळ्यांवर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजक कांदळगावकर, अनिल पटेल, अनिल जैन, डॉ वृषाली पाटील उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मिलिंद कोशे, विकास अहिर आणि सखाराम कडाली यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय ज्वेलर्सना परदेशातून सोने आयात करणे आता सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू करण्यात आले. गुजरातमधील गांधीनगरजवळील इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी येथे हे एक्सचेंज सुरू झाले आहे. हे एक्सचेंज प्रत्यक्ष सोने आणि चांदी विकेल. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर या एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे भारताला सराफा क्षेत्रीय केंद्र म्हणून मजबूत स्थान मिळेल. बुलियन म्हणजेच उच्च शुद्धतेचे फिजिकल सोने आणि चांदी, जे बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात ठेवलेले असते. तसेच मध्यवर्ती बँकांद्वारे किंवा संस्थात्मक गुंतवणूकद्वारे ते स्टोरेज म्हणूनही ठेवले जाते.